नमस्कार मित्रांनो, दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे बऱ्याच जणांचे मला फोन आले, प्रश्न विचारले की सर रांगोळी पडत नाही, रांगोळी अटकते। तर आज सर्वांना मी एकदम व्यवस्थित ज्यांनी टूल्स घेतलेले आहेत, ज्यांनी मागवलेले आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ करत आहे। तर पहा, आपल्याकडे जे हे मराठीचे स्पेशल टूल्स आहेत, 2 इंची, 1.5 इंची, 1 इंची आणि 1/2 इंची, हा 4 चा जो एक सेट आहे। तर रांगोळी ही जी चिकट पट्टी लावलेली आहे, तर चिकट पट्टी आपल्याला बिलकुल काढायची नाही। ही आपण का लावली, याच्यावरून आपण रांगोळी भरल्यानंतर ओव्हरफ्लो नाही झाली पाहिजे, रांगोळी इथं अटकली पाहिजे। इथं जो स्पेस आहे त्या स्पेस मधूनच रांगोळी आली पाहिजे, याच्यासाठी ही आपली चिकट पट्टी आहे। तर रांगोळी बरेच जण म्हणतात आमची रांगोळी अटकते, तर अटकण्यामागचं एकमेव कारण आहे आपली रांगोळी अशी सुटसुटीत नसते, पिठाळ असते, पिठी रांगोळी याला बिलकुल चालत नाही। हे पहा रांगोळी कशी सुटते, या टूल्स मध्ये सुद्धा मी दाखवतोय। अशी धार लागली पाहिजे रांगोळीची, प्रत्येक टूल साठी आपण चेक करून घ्यायचा रांगोळी त्याच्यातून पडती का नाही पडती, व्यवस्थित रांगोळी सुटते प्रत्येक टूल्स मधून। काहीही अडचण येत नाही। अडचण केव्हा येते, रांगोळी जर पिठासारखी असेल तर आणि तरच। दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपण जेव्हा रांगोळी या टूल्स मध्ये भरतो, तर भरल्यानंतर असा पूर्ण टूल्स भरून कधीच घ्यायची नाही रांगोळी याच्यामध्ये, रांगोळी अर्धी घ्यायची आपल्याला। यानं काय होतं की आपण जेव्हा अक्षर काढतो तर तेव्हा याला एक फ्लो भेटतो, एक एअर भेटती, जर पूर्ण भरलं तर इथून ती अटकती। त्याच्यामुळे कमी घ्यायचं। आणि आपल्याला समजा एक सुस्वागतम नाव आहे, आज मी प्रात्यक्षिक करून नाही दाखवणार, आज फक्त मी तोंडीत सांगणार आहे आपल्याला। आपल्याला सुस्वागतम नाव आपण एकदाच घेऊन काढू नाही शकत। मला बऱ्याच जणांनी विचारलं की सर याच्यामध्ये रांगोळी खूप कमी बसते, प्रत्येक वेळेस आपल्याला टूल्स हातात घ्यावा लागतो। मग त्याच्यासाठीच सांगायचं मला आज स्पेशल की हा टूल्स जरी एवढा असला तर तेवढा भरून पूर्णही नाही घ्यायचा आपल्याला, अर्धीच रांगोळी घ्यायची। आणि जेव्हा आपल्याला स वगैरे काढायचंय तर बरोबर एकच अक्षर याच्यामध्ये जेव्हा कमी होते तेव्हा इकडचा त्याचा फ्लो ऑटोमॅटिक येतो, म्हणून आपल्याला रांगोळी कमी घ्यायची। दुसरा महत्वाचा मुद्दा की असा टूल्स उभा नाही धरायचा, क्रॉस धरायचा आहे थोडा, असा पूर्ण उभा नाही धरायचा टूल्स आपल्याला, आपल्याला टूल्स असा क्रॉस धरूनच काढायचे, क्रॉस या पोझिशन मध्ये। जसं जसं रांगोळी संपेल तस तसं याला क्रॉस आणि फ्लो द्यायचा हाताला व्यवस्थित। जिथं आपल्याला रांगोळी काढायची तिथं 2 बोटाच्या चिमटीने एक बारीकशी रेष, अस्पष्ट न दिसणारी रेष, फक्त ती आपल्यालाच दिसेल अशी आपण तिथं काढायची आहे। तर या पद्धतीनं हे 4 प्रकारचे मराठीचे टूल्स आहेत स्पेशल। हे दुसरे 4 जे आहेत हे इंग्लिश साठी आपण वापरतो, आणि तिसरा सेट जो आहे आपण तो डिझाईनला वापरतो। कोणाची काही शंका जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर वगैरे सगळं मी टाकणार आहे आज, आणि कमेंट बॉक्स मध्ये आपापले प्रश्न, ज्यांना कोणाला काहीही प्रश्न रांगोळी कॅलिग्राफी बद्दल असतील तर ते तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता, नसता मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पर्सनली मेसेज सुद्धा करू शकता। आपण एकदा टूल्स घेतले विकत म्हणजे माझं काम संपलं असं नाही, फॉलोअप घेणं माझं काम आहे, प्रत्येकाच्या शंकेचं समाधान करणं हेही माझं काम आहे। तर धन्यवाद, आपण सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा। जर आपल्याला आवडला तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, ज्यांना ज्यांना रांगोळीची आवड आहे अशा सर्वांना नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करावा। नमस्कार, थांबतो।